राज्यात कोरोना रुग्णांनी 25,000 टप्पा आज पार केलाय. कोरोना रुग्णांची संख्या आता 25,922 वरती गेली आहे. तर गेल्या 24 तासात 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईतही कोरोना रुग्णांनी 15,000 टप्पा पार केलाय. मुंबईत आज 809 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा मुंबईतला 15,747 वर गेलाय. तर दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 5,547 कोरोनाचे रुग्ण बरे देखील झालेले आहेत. तर आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 422 इतकी आहे. 25,000 आता 922 एवढ्या केसेस झालेल्या आहेत. जमेची बाजू नेहमीच या बाबतीत सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळली पाहिजे की आजपर्यंत 5,547 पेशंट्स आपण डिस्चार्ज केलेले आहेत. आपल्या राज्यामध्ये एकूण आपण 55,00,000 लोकांची सर्विलन्स केलेलं आहे. घर टू घर जाऊन सर्विलन्स करण्याचं काम केलेलं आहे. 12,923 टीम्स आहेत एकूण आणि कंटेनमेंट झोन महाराष्ट्रामध्ये एकूण 1,289 आहेत. दरम्यान राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत सविस्तर आकडेवारी आपण जाणून घेऊयात. नंदुरबारमध्ये 22 रुग्ण आहेत. धुळ्यात 71, नाशिकमध्ये 751 आकडा झालाय. जळगावात 206, औरंगाबादमध्ये 653, बुलढाण्यात 25, जालन्यात 16, अकोल्यात 169, वाशिममध्ये 1, अमरावतीत 89, वर्ध्यात सुदैवानं रुग्ण नाहीत. नागपुरात 268, भंडाऱ्यात 1, गोंदियात 1, गडचिरोलीत रुग्ण नाहीत. चंद्रपुरात 4, यवतमाळमध्ये 96, नांदेडमध्ये 46, हिंगोलीत 61, परभणीत 2, बीडमध्ये 1, नगरमध्ये 64, पुण्यात 3,161, ठाण्यात 3,065, पालघर 326, मुंबई 15,747, रायगड 308, रत्नागिरीत 55, साताऱ्यात 125, सोलापुरात 320, उस्मानाबाद 4, लातूरमध्ये 31, सांगलीत 38, कोल्हापुरात 22 आणि सिंधुदुर्गात 5 कोरोना रुग्ण आहेत. एकूण आकडा आता गेला आहे 25,922 वर. ज्यातले 5,547 रुग्ण पूर्णपणे बरे झालेत तर काहींचा बळी गेलाय. दरम्यान जगभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 43,575 नवे रुग्ण आढळले तर 2,289 जणांचा मृत्यू झालेला आहे जगभरात. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 43,81,000 घरात गेलाय. तर बळींची संख्या देखील 2,94,000 इतकी झाली आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन या देशांमध्ये सध्या चिंताजनक स्थिती आहे. इटली, फ्रान्स या युरोपातील देशांमध्ये देखील परिस्थिती आता काहीशी नियंत्रणात आली आहे. दुसरीकडे भारतात देखील गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,500 नवे रुग्ण आढळलेले आहेत. 322 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 74,281 इतका झालाय. यात गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान या राज्यात परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.